नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 6 वाजतात. अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, मात्र आज बॉलिवूड मधून एकापेक्षा एक महत्त्वाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. एकीकडे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मागच्या काही दिवसात घराणेशाहीवरून बदनाम झालेलंच आहे. मात्र 90च्या दशकामध्ये दाऊदशी संबंध जोडल्या गेल्यामुळे अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी आहेत ते वादात सापडलेले होते. आणि आता तब्बल 15 ते 20 वर्षांनंतर असेच बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी सध्या पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याच्या कारणावरून चर्चेत आलेले आहे. नेमकं काय घडलंय, कोण कोण ते आहेत ते सेलिब्रिटी, जाणून घेऊया त्या स्पेशल रिपोर्टमधून. आयएसआयच्या रडारवर बॉलिवूड असल्याचा संशय गृह मंत्रालयाकडून व्यक्त होत असल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ माजली. शाहरुख खान आणि गौरी खान यांचे अमेरिकेतला काश्मीरी व्यावसायिक टोनी अशाई सोबत काही फोटो डिस्क्लोज झाल्यानं खळबळ माजली आहे. कोण आहे टोनी अशाई? अशाई डिझाईन कॉर्पोरेशन कडून कित्येक हॉलिवूड तारे तारकांची घरं डिझाईन, आशियाईकडून सातत्यानं काश्मीर बाबत भडक वक्तव्य. टोनी आशियाई यांची इम्रान खान यांच्याशी वारंवार भेट. शाहरुख खानचा 2014 मध्ये दुबईत एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट, या संपूर्ण प्रोजेक्टचं डिझाईन टोनी आशियाईकडून. शाहरुखच्या हॅपी न्यू इयर सिनेमाच्या प्रीमियरला आशियाई VVIP यादीत. विशेष म्हणजे टोनी आशियाईनं अनेकदा काश्मीरबाबत वादग्रस्त आणि आग ओकणारी विधानं केली होती. टोनी आशियाईची इम्रान खान यांच्याशीही अनेकदा चर्चा झाली आहे. अशा टोनीसोबत शाहरुखचे फोटो आल्यामुळे भुव्या उंचावल्या आहेत. तर दुसऱ्या एका प्रकरणात ब्लॅकलिस्ट केलेला इव्हेंट मॅनेजर रेहान सिद्दीकीसोबत आयएसआयचा संबंध असल्याचा संशय आहे. रेहान सिद्दीकीचं बॉलिवूड कनेक्शन असल्याचा संशय का आहे पाहूया. अमेरिकेतला पाकिस्तानी इव्हेंट मॅनेजर रेहान सिद्दीकी गृह मंत्रालयाकडून ब्लॅकलिस्ट. आयएसआयच्या साथीनं रेहान सिद्दीकी भारत विरोधी कारवायात गुंतल्याचा आरोप. रेहान सिद्दीकीच्या अमेरिकेतल्या इव्हेंटमध्ये काही बॉलिवूड कलाकार, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी उठवला होता मुद्दा. 17 फेब्रुवारीला शेवाळेंचं गृह खात्याला पत्र. पुरावे तपासल्यानंतर भारतानं रेहान सिद्दीकी, राकेश कौशल, दर्शन मेहता यांना ब्लॅकलिस्ट केलं होतं. कोणतेही बॉलिवूड कार्यक्रम या तिघांकडून करण्यास मनाई होती. यामुळे 2019 सलमानलाही अमेरिका दौरा रद्द करावा लागला. या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे बॉलिवूड आयएसआयच्या टार्गेटवर आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. यानंतर बॉलिवूडमधूनच अजून एक धक्कादायक बातमी. लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. कारण आहे फेक फॉलोअर्स. मागच्या काही दिवसांपासून फेक फॉलोअर्सचा मुद्दा खूप चर्चेत आलेला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केलेली होती, ज्याची वेबसाईट होती आणि तो लोकप्रिय कलाकारांना आणि लोकांना फेक फॉलोअर्स म्हणजे खोटे फॉलोअर्स पुरवत होता. तेव्हापासून मुंबई पोलीस हे सक्रिय झालेले आहेत आणि अनेक बड्या कलाकारांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता मुंबई पोलिसांच्या या चौकशीत अनेक सेलिब्रिटींसोबत दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्राचं नावही सर्वाधिक फेक फॉलोअर्स म्हणजेच खोटे फॉलोअर्स असणाऱ्या कलाकारांच्या यादीत आहे. या संदर्भात पोलीस दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधली बोल्ड अभिनेत्री म्हणजे विचारांनी बोल्ड अभिनेत्री कंगना राणावत हिची देखील पुढच्या काही दिवसात चौकशी होऊ शकते, मात्र ती वेगळ्या कारणासाठी आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या केली होती, त्या प्रकरणी ती वारंवार घराणेशाहीवरती बोट ठेवते. तिने अनेक ट्विट या संदर्भातले केलेत, अनेकांना मुलाखती दिल्या आहेत या घराणेशाही विरोधात. आणि याचबद्दल कंगना राणावतची चौकशी याच मुद्द्यावरती मुंबई पोलीस करू शकतात. आणि या प्रकरणी कंगना राणावतला लवकरच मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात येणार आहे अशी माहिती मिळतीये. सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत 39 लोकांचे जबाब नोंदवण्यात आलेत. आता त्याच्यामध्ये कंगना राणावत हिचं नाव देखील जोडलं जाऊ शकतं.
आणि यानंतरची बातमी आहे सोनू सूद संदर्भातली, मात्र ही बातमी पॉझिटिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये हजारो मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं आणि मोठं काम सोनू सूदनं केलं होतं. आणि याच मजुरांना आणि बेरोजगारांना आता रोजगार मिळवून देण्याचं काम देखील सोनू सूद करणार आहे अशी माहिती समोर येते. यासाठी सोनू सूदने अब हे रोजगार की बारी या नावाचं ऍप सुरू केलंय. देशभरातल्या रोजगाराच्या संधींची माहिती या ऍपवरून स्थलांतरित मजुरांना मिळणार आहे. भाजप आमदार राम कदम यांच्यासह शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही सोनू सूदच्या या उपक्रमाची स्तुती केली आहे. सोनू सूद आगे बढकर के इन मजदूरों को रोजगार दिलाने का प्रयास कर रहे हैं. उनका यह कदम महाराष्ट्र के और समूचे देश के कई लोगों को प्रेरणादायी कदम है. वो अच्छा काम कर रहे हैं. पिछली बार भी जितने भी प्रवासी मजदूर थे उनको गांव भेजने के लिए पूरी व्यवस्था की. अभी फिर एक बार उनको रोजगार उपलब्धि के लिए भी उन्होंने ऐप निकाला हुआ है. एक अच्छा काम है, हमारी शुभकामनाएं. और उनको सरकार की तरफ से भी कुछ भी मदद लगेगी तो हम पूरा करेंगे. अच्छे व्यक्ति के पीछे हम लोग खड़े रहेंगे. आणि यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण का बिग बी अमिताभ बच्चन मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचे उपचार घेत आहेत आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो अशी माहिती आता समोर येते. मात्र आज त्यांना डिस्चार्ज मिळणार नाही आहे. खरं तर अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या ऐश्वर्याची मुलगी, त्यांना कोरोना झाला होता. मागच्या 11 दिवसापासून त्यांच्यावरती रुग्णालयात, नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते 12 दिवसांपासून. आणि आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली अशी माहिती मिळते. आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आता जयंती आपल्यासोबत आहे. जयंती, अशी माहिती मिळत होती सकाळपर्यंत की आजच अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज मिळेल, मात्र सत्य काय आहे? रेश्मा, 11 जुलैला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं कारण ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले म्हणून. आणि त्याच्यानंतर जवळपास 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पण आज सकाळपासून त्यांच्यावर त्यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह असल्याची चर्चा आहे आणि अनेक अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या ज्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी ही बातमी फेटाळलेली आहे आणि ते कोरोनामुक्त झाले नाही आहेत असं त्यांनी एक ट्विटमध्ये असं म्हटलंय की ही जी माहिती आहे ती चुकीची आहे, ती खोटी आहे, बेजबाब जबाबदार आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन हे कोरोनामुक्त झालेत ही बातमी स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनीच फेटाळली आहे. निश्चित, तेव्हा त्यांची प्रकृती सुधारती आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूयात. आणि जयंती, धन्यवाद ही माहिती सर्व प्रेक्षकांना दिल्याबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे ठाण्यातून, मात्र ती धक्कादायक आहे. ठाण्यामध्ये हॉटेलमध्ये काही तरुण तरुणींनी हुक्का पार्टी केल्याचा आणि वाढदिवस साजरा केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. या धक्कादायक गोष्ट ही आहे की ठाण्यातलं हे हॉटेल आहे ते कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे. सविस्तर बातमी यातली अशी आहे की माजीवड्याच्या कॅपिटल हॉटेलमध्ये 18 ते 19 जुलैच्या दरम्यान 7 रूम बुक करण्यात आल्या होत्या. या रूममधील 201 नंबरच्या खोलीत तरुण तरुणी वाढदिवसाची पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. इथं झिंगून तरुण मोठ्या आवाजात गाण्यावरती धुडगूस घालत असल्याचं दिसलं. सध्या कोणतीही पार्टी हॉटेलिंगला परवानगी नाही आहे. सदर हॉटेल देखील इतर गेस्टसाठी बंद आहे. असं असताना या तरुण तरुणींना 7 खोल्या मिळाल्या कशा असा सवाल उपस्थित होतोय. ठाणे पोलिसांनी या हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेतलंय आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. गंभीर बाब म्हणजे पोलिसांसाठी राखीव असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पार्टीसाठी खोल्या दिल्याच कुणी असा सवाल आता उपस्थित होतोय. थाना पुलिस के ट्विटर हैंडल पर एक ट्वीट आया था कि कैपिटल होटल में कोई लड़के लोग पार्टी कर रहे हैं, सोशल डिस्टेंस का पालन नहीं कर रहे हैं और पार्टी कर रहा है, ऐसा मिल रहा था. ये 20 तारीख को रात में 1:30-2 बजे ट्वीट हुआ था. सीसीटीवी फुटेज देखा है और जो वायरल क्लिप हुआ था उसका हमने उपयोग किया है और कौन कौन लड़के थे, किसने रूम को बुक किया, वो जानकारी ली है और हमने केस रजिस्टर कर ली है. आणि याच प्रकरणावरती Zee24 तासनं देखील काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. लॉकडाऊनमध्ये पार्टीसाठी हॉटेल मुळात मिळालंच कसं? पोलिसांसाठी राखीव कोविड केंद्रामध्ये खोल्या कशा मिळाल्या? कॅपिटल हॉटेल प्रशासनानं जागा दिलीच कशी? या तरुण तरुणींना कोणाच्या आशीर्वादानं जागा मिळाली? सोबतच कोविड केंद्रावरती नियंत्रण असलेली महापालिका यावेळी अंधारात होती का?
हॉटेलात पार्टी होत असल्याची पोलिसांना कल्पना आली नाही. बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कॅपिटल हॉटेलवरती काय कारवाई होणार, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मिळणं आणि कारवाई होणं आता अपेक्षित आहे. यानंतरची बातमी आहे राज्यसभेतून. राज्यसभेत या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी काल शपथ घेतली खासदारकीची आणि यावेळी शपथ घेतल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचा आणि भवानी मातेचा जयघोष केला. यावरती सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला, मात्र याच मुद्द्यावरून राजकारण तापलं आणि शिवरायांचा अपमान झाला असा आरोप करण्यात आला. आज दिवसभरात या पार्श्वभूमीवरती नेमकं काय काय घडलं पाहूयात. I, Udayanraje Pratap Singh Raje Bhosle, having been elected a member of the Council of States, Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bhavani, Jai Shivaji. राज्य सभेत नेमकं काय घडलं पहा. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उदयनराजेंनी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. जय भवानी जय जय शिवाजी. तेवढ्यात विरोधी बाकांवरून काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडूंनी यापुढे अशा घोषणा देऊ नयेत असं फरमावलं. नो अदर स्लोगन्स आर अलाउड इन द हाऊस, कीप दॅट इन माइंड फॉर फ्युचर गाइडन्स. यावरून आता वादाची ठिणगी पेटली आहे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देव मोदींना साथ अशी घोषणा निवडणुकीत देणाऱ्या भाजपच्या व्यंकय्या नायडूंनी शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यावरून नायडूंच्या विरोधात आंदोलन देखील सुरू झाली. महाराजांच्या नावानं कोणीही राजकारण करू नये, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी सहन करू नये. आणि जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला तेव्हा महाराष्ट्र शांत बसला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे शपथविधीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अपमान झालेला नाही असं स्वतः उदयनराजेंनी स्पष्ट केलं. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ह्या अगोदर शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तुम्हाला सांगतो मी काय गप बसणाऱ्यापैकी नाही, मी राजीनामा तिथल्या तिथंच देऊन टाकलं असतं. तर दुसरीकडे या वादाशी काँग्रेसचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा खासदार राजीव सातव यांनी केला. कालच्या कार्यक्रमाचं, कालच्या शपथविधीच्या सोहळ्याचं व्हिडिओ फुटेज पूर्ण उपलब्ध आहे. काँग्रेसचं कोणी बोललो असेल तर ते शपथ घेण्यासाठी फक्त आम्ही बोललेलो आहोत काँग्रेसचे लोक. पण त्यामुळे भारतीय जनता पार्टी केवळ निवडणुकीच्या वेळेस निवडणुका आल्या की छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ, आणि निवडणुका संपल्यानंतर अशा पद्धतीनं हा भारतीय जनता पार्टीचा एकंदरीत खरं पिक्चर या निमित्तानं उघड झाल्याचं मला दिसतं. दरम्यान राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी देखील ट्विट करून आपली बाजू मांडली. आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेचा सन्मान करत आलो आहोत, त्यामुळे आपण उदयनराजेंनी दिलेल्या घोषणेचा अपमान केलेला नाही. संसदेची परंपरा आणि संकेतानुसार शपथ घेताना घोषणा देऊ नयेत एवढंच त्यांच्या लक्षात आणून दिलं असं स्पष्टीकरण नायडूंनी दिलंय. त्यामुळे या वादावर आता पडदा पडलाय. मात्र महापुरुषांच्या बाबतीत वारंवार असे वाद उकरून काढणं निश्चितच भूषणावह नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या नाशिक दौऱ्यावरून आहे आणि यावरूनच आता वाद निर्माण झालाय, कारण आरोग्यमंत्री राजेश टोपे उद्या नाशिकमध्ये एक बैठक घेत आहेत आणि या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत आणि याबद्दलचं एक परिपत्रकच जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेलं आहे. याला भाजपकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही आरोप केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या जीआरला मूठमाती दिल्याचा आरोप त्यांनी केला. तर शरद पवार दौऱ्यात कोणत्याही अधिकाऱ्याला बैठकीसाठी बोलावत नाहीत असा दावा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी केलाय. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्यात पवार असले तर गैर काय असा सवालही त्यांनी केलाय. आज प्रश्न उभा राहिलाय की राज्याचे किंबहुना देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब नाशिकला त्या ठिकाणी जाणार आहेत आढावा बैठका घ्यायला. मग आपल्या जी आरमध्ये आमदार खासदारांना सुद्धा अशा बैठका घेता येत नाही असं त्या ठिकाणी लिहिलंय. मग या जी आरचं व्हायोलेशन होणार नाही का? मग आपल्या जी आरचं अवमूल्यन होणार नाही का? दुटप्पी वागणं की एका बाजूला तुमच्या पक्षाचे खासदार आमदार नेते बैठका घेणार आणि त्याच वेळेला विरोधी पक्ष नेत्यांना
आपण मुस्कटदाबी करणार हे महाराष्ट्रातील जनतेला आता या सरकारचं राजकारण लक्षात आलंय. पवार साहेबांनी जाऊन त्या भागातल्या सर्वांना विश्वासात घेऊन दिलासा देणं हे काम करत असताना तिथं अधिकाऱ्यांना बोलवतात पवार साहेब असं मला वाटत नाही. पवार साहेबांनी बोलवलं तर हे जे जी आर आहे त्याप्रमाणे पवार साहेबांनी अधिकाऱ्यांना बोलवलं आहे असं कुठेही झालेलं नाही आहे. आता राजेश टोपे त्यांच्यावर गेले आणि राजेश टोपेंनी कुणाला जर बोलवलं तर मला वाटतं की अशा बैठकांना ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आहे. याच बातमीसोबत न्यूज रूम बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. सुपरफास्ट बातम्यांसोबत लगेच परत येतोय. बघत राहा झी 24 तास.